एकंदरीत काय सांगाल तुम्ही उमेदवार जे दाखल करत आहे, कशा पद्धतीनं उत्साह आहे, कशा पद्धतीचं वातावरण आहे? नक्कीच प्रतिसाद चांगला आहे आणि ही निवडणूक आम्ही जिंकणार आहोत असा जनतेचा विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने आम्ही समोर जातो आहोत. एक तगड आव्हान तुमच्या समोर असणार आहे, याकडे तुम्ही कसं पाहता? 25 वर्षापासून जे आव्हान जनतेला ते आता आव्हान या ठिकाणी संपुष्टात येणार आहे आणि जनता ते आव्हान जनतेने या अगोदर चांगले चांगले आव्हान पेललेले आहे आणि हेही आव्हान जनता या ठिकाणी पेलून दाखवेल. एक 25 वर्षाचं पोरग 25 वर्षाची सत्ता असणाऱ्यांना घाम फोडते का सांगा? हे जनतेचा आक्रोश आहे, ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि जनताच या निवडणुकीला या ठिकाणी समोर जाणार आहे, त्यामुळे माझा काही संबंध नाही, मी फक्त जनतेचा आवाज बनून या निवडणुकीला समोर जातो. एकंदरीत पूर्ण जिल्ह्याभरामध्ये कशा पद्धतीचा उत्साह आहे, तुम्ही अनेक गावांना भेटी देतात, कशा पद्धतीचा प्रचंड असा प्रतिसाद आहे? गावच्या गाव मंदिरामध्ये बसून शपथा घेत आहे, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे तरुण येऊन भेटताय, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार विचारांचा वारसा असलेला तरुण या ठिकाणी, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा वाचलेला त्यांना समजून घेतलेला तरुण या ठिकाणी निवडणुकीला समोर जातोय, तरुणांचा उत्स्फूर्त असा या ठिकाणी प्रतिसाद आहे. शिवाजी छत्रपती महाराज की जे समोरचं आव्हान आहे, जे तगडं आव्हान आहे, तर याला तुम्ही कशा पद्धतीने संघर्ष करणार आहात? हे जनता बघून घेईल, आता हे जनतेचा आकांत आम्ही या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे आणि जनताच हे आव्हान पेलणार आहे, झापणार आहे. मी 25 वर्षाचा तरुणा, माझ्याकडे काही धनसंपत्ती नाही, माझ्याकडनं हे झापणारं नाही आहे, पण जनतेनं या ठिकाणी उभं केलंय, जनता यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार. कुठल्या विकासाचे मुद्दे तुमच्याकडे असणार आहेत, तुमच्या जाहीरनाम्यामध्ये काय असणार आहे? पूर्ण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये ना रस्ता व्यवस्थित आहे, ना प्यायला पाणी व्यवस्थित आहे, ना आरोग्य व्यवस्था व्यवस्थित आहे, ना शिक्षण व्यवस्था व्यवस्थित आहे. 25 वर्षात असा एकही मुद्दा नाही यांनी व्यवस्थित ते हँडल केला आणि तो त्या लोकसभेमध्ये मांडला, म्हणून हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणार आहोत. ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जालना कसा असायला पाहिजे होता या 25 वर्षामध्ये? जालना या ठिकाणी पुण्यासारख्या सिट्या आहेत, आपण बघतो संभाजीनगरचा विकास आपण बघतो की जालना आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून लोक जालन्याकडे बघायला लागलेत. जालन्याची शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था तर थर्ड क्लास लेवलची झालेली आहे, यांच्या पोरांचे पोट यांनी भरले, मात्र जालन्यातील तरुणांचं शिक्षण यांनी उद्ध्वस्त केलंय. काही जण मंगेश साळू आरोप करतात की हे फक्त स्टंटबाजी करतात, असं करतात. आता ते 13 तारखेला मतदानाच्या रूपाने दिसून येईल. स्टंटबाजी करण्या आता काय स्टंटबाजी आहे, समाजाच्या डोक्यात काठ्या तुम्ही घालणार, 18 पगड जातींवर अन्याय तुम्ही करणार आणि त्याला विरोध केला तर त्याला स्टंडबाजी तुम्ही म्हणणार, तर हे आता जनता याचं उत्तर तुम्हाला 13 तारखेतून मतदानाच्या रूपातून दाखवून देईल. एकंदरीत तुमचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने चालू आहे? प्रचंड प्रतिसाद आहे, जनतेचा प्रचार प्रसार जनताच या ठिकाणी करते, आपल्याकडे काही साधन संपत्ती नाही. हे लावा त्याला, हे लावा, हे लावा, जाऊ का, जाऊ का.